कारागृह हे फक्त कैद्यांचं शिक्षा भोगण्याचं ठिकाण नसून त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा घडून आणण्याचं देखील ठिकाण आहे. कैद्यांचं समाजात योग्य ते पुनर्वसन व्हावं या उद्देशानं एरवड्यात खुल्या कारागृहाच्या जागेवर उपहारगृह सुरू करण्यात आलंय. लोकांची डिमांड होती त्याच्या पलीकडे आपले जे कैदी आहेत त्यांना काहीतरी स्किल अपग्रेडेशन असायला पाहिजे, त्यांना काम भेटला पाहिजे, त्या हिशोबाने आपण एक कॅन्टीन इथे उभे केलेले आहेत. या उपहारगृहात नागरिकांना वडापाव, समोसा, पावभाजी, मिसळ, भजी, चहा, कॉफी, पुलाव, पोळी भाजी इत्यादी पदार्थ मिळणार आहेत. आता सध्या आम्ही वडापाव ठेवलाय, सामोसे ठेवलेत, बटाटा भजी, कांदा भजी ठेवली, चहा आहे. विशेष बाब म्हणजे उपहारगृहाचं बांधकाम आणि निर्मिती सर्व काही कैद्यांनी स्वतः केलंय. हे फ्लोरिंग असेल किंवा सगळं जे शेड वगैरे उभं केलंय, सगळं सगळं किचन रूम हे सर्व बंद्यांनीच बांधलेलं आहे. सदर उपहारगृह हे कैद्यांमार्फतच चालवलं जाणार आहे. दरम्यान या उपहारगृहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केलंय. कैदीसाठी भेटणारे लोक, कैद्या किंवा इतर आजूबाजूच्या परिसरात त्यांना कॅटर करणार आहेत. चांगले आपण पदार्थ रिझनेबल भावमध्ये देऊ आणि त्याच्याबरोबर आपला जे एक पुनर्वसनची जे एक वृद्ध वाक आहे त्यांना आपण पूर्ण करू. साधारण आतापर्यंत बनवण्यात किती असं हे झालेलं नाही, काही ठिकाणी आहेत पण सिस्टमॅटिक रूपाने इथे सुरू झालेले आहे. प्रत्येक जे प्रिझनमध्ये जिथे ते स्कोप आहेत ओपन प्रिझनमध्ये तिथे सगळ्या ठिकाणी आपण करणार.